नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आणि हो आज जी माझी कांदा लागवड झालेली आहे ती साधारण मी एक जानेवारी रोजी सुरू केली होती आणि घरच्या घरी केली होती ही मी तुम्हाला सांगितलं तर आज आहे पंधरा जानेवारी आणि पंधरा दिवस झाले की मी अजून आंबवणीच दिलेली नाही कारण इतर सगळे कामं किंवा गरज का पडली नाही तर एकतर नांगरणी केलेली जमीन होती त्याच्यानंतर व्यवस्थित रोटा करून मी सारे वगैरे पाडले आणि पाणी एकदम संपूर्णपणे दीड फुटापर्यंत गेलं आहे नांगरणी केल्यामुळे त्यामुळं मी आंबवणी द्यायला थोडा उशीर केला होता कारण थोडीशी तरी वापसा कंडिशनला जमीन पाहिजे हे मी बरेच वेळा माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नमूद केलेलं आहे म्हणूनच मी साधारण एक जानेवारी ते तीन जानेवारीला लागवड पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यानंतर आज या क्षेत्रावर मी आंबवणी देण्यासाठी आलेलो आहे तर त्यापूर्वी मी काय करणार आहे तुम्ही जर माझा लागवडीपूर्वीच्या खताचा जर व्हिडिओ बघितला तर तिथं तुमच्या लक्षात येईल की मी अठराशे चाळीस झिरो आणि एमओपी वापरलेला होता लागवडीपूर्वीच आणि त्यामध्ये मी युरिया वगैरे काय दिलेला नव्हता हो आता आज मी आंबवणीपूर्वी युरिया देतोय आणि झिंक आणि सल्फरयुक्त जिंदा तर विद्यापीठाच्या शिफारशीनुसार चक्री जे एन पी के पन्नास वीस वीस द्यायचं आहे त्यासाठीच मी आज हा युरिया वापरतो आहे एक एकरासाठी आणि जिंदा वापरतोय चार किलो एकरासाठीच तर मी तुम्हाला कांद्याची परिस्थिती दाखवतो आणि आंबवणीच्याच वेळ युरिया देतोय याचं कारण आहे की हा प्लॉट जेव्हा कधी हार्वेस्टिंगला येईल तेव्हा लागलीच विकण्याचं माझं प्रयोजन आहे कारण माझी इतरही भरपूर लागवड झालेली आहे तर त्या दृष्टीनेच मी ग्रोथ लवकर व्हावी हिरवेगारपणा यावा करप्याचं नियोजन व्हावं म्हणून हे झिंक सल्फर आणि नत्र आजच्या डोसमध्ये दे देतोय तर मी तुम्हाला पहिले दाखवतो लागवडी ला की लागवडीनंतर पंधरा दिवस होऊन गेले तरी पण माझं कांदा पीक कसं आहे मित्रांनो जरी माझी आंबवणी देण्याची प्रक्रिया थोडी उशिरा सुरू होत असेल तर त्याचं कारण मी सांगितलं आहे की नांगरणी वगैरे केल्यामुळं पाणी भरपूर गेलेलं ला आहे लागवडीनंतर म्हणून मी थोडासा उशिरा आणि वापस कंडिशन होईपर्यंत थोडीशी वाट बघितली आहे ओलसर आहेच त्याबद्दल वाद नाही पण लागलीच पाणी दिल्यानंतर जे पीक आळशी बनतं किंवा काही आपटेक करत नाही म्हणून मी थोडंसं उशिरा आंबवणी द्यायला हे क्षेत्र निवडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की नवीन शेंडा देखील निघालेला आहे आणि व्यवस्थितरित्या उभे पण झालेले आहे रोपं त्याच्यामुळं भीती बाळगण्याचं काही कारण नाही योग्य दिशेनं माझं नियोजन सुरू आहे आणि पुढच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला दाखवतो जे प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला खताचा डोस सांगितला तो कसा मिक्स केलेला आहे आपले बरेच सबस्क्रायबर असे आहेत की ते नवीन जॉईन होत आहे आपल्या चॅनलवरती तर त्यांना जिंदा कशी मिक्स करायची हे अजून समजलेलं नाही किंवा त्यांनी कधी याच्यापूर्वी वापरलं नसल्यामुळं त्यांच्या लक्षात येत नाही आणि माझी ॲक्टिव्हिटी मी दाखवतो याच्यासाठी की जे नवीन कोणी सदस्य आपल्या चॅनलशी जोडले जातात त्यांनाही त्याचा लाभ व्हावा आणि त्यांचं उत्पादन वाढावं हा शुद्ध हेतू ठेवून मी हे सगळं करत असतो आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं तर मी अशा छोट्या छोट्या गोष्टीतून माझं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला मी काय रेकमेंड करत नाही पण हे सगळे जे प्रयोग असतात ते मी माझ्या जबाबदारीवर करीत असतो हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि माझ्या व्हिडिओ का बघावेत तुम्ही की मी ज्या ॲक्टिव्हिटीज करत असतो त्या यशस्वी होतात की अयशस्वी होतात हेही बघणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळं तुम्ही नेहमी माझ्या चॅनलवर कनेक्टेड राहा जेणेकरून मी काय करतोय आणि त्याच्यातून योग्य काय निघतं आहे हे तुम्हाला बघता येईल आणि तुमच्याही क्षेत्रावर तुम्हाला प्रयोग घेता येईल आणि मुळातच मी नऊ शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मी हे सगळा उद्योग करत असतो आणि यूट्यूब तर छंद आहेच त्याच्याबद्दल वाद नाही आणि शेती हा माझा प्रमुख व्यवसाय आहे तर अशा सगळी जोड साधून आणि गेल्या लॉकडाऊनमध्ये बरेच आपले शेतकरी मित्र घरी परतत आहेत आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणून मी हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो मित्रांनो जर तुम्हाला या सगळ्या ॲक्टिव्हिटीज जर आवडत असेल तर तुम्ही स्वतः माझा चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा काही शंका मार्गदर्शन असल्यास आस कमेंट करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार